महाराष्ट्र राज्यामध्ये किराणा दुकानाने दारूचे लायसन देणार अशी बातमी प्रकाशित झाली। माझं असं स्पष्ट मत आहे, राज्याचं उत्पादन वाढविण्यासाठी व गावागावामध्ये दारू पिणाऱ्या लोकांची अडचण होऊ नये यासाठी प्रत्येक गाव पातळीवर 500 लोकांच्या मागं एक देशी दारूचं दुकान लायसन द्यावं, जेणेकरून त्या दुकानाच्या भोवताल 8-10 व्यावसायिक बसतील। कोणी फुटाने विकेल, कोणी पिंगर विकेल, कोणी चिवडा विकेल, कोणी अंडे विकेल, आणि याप्रमाणे रोजगार मिळेल। ज्याच्याकडे जागा उपलब्ध आहे आणि ज्याचं शिक्षणाची अट ठेवावी, जेणेकरून 12वी पास 10वी पास पोरांना जर ते अशा प्रकारचे लायसन इश्यू केले तर या देशात या राज्यातली जी बेरोजगारी आहे ती बेरोजगारी नाहीशी होईल, नष्ट होईल आणि सुशिक्षित लोकांना रोजगार मिळेल। ज्या आज परिस्थिती अशी आहे, आपण चिमूरचा उदाहरण घेतला तर खडसंगी, नेरी, भिसी तीनच गावामध्ये देशी दारूचे दुकान असल्यामुळे आजही अवैध दारूचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे। गावागावात दारू मिळत नाही, ती गावागावात जी दारू येते ती या तीन दुकानदाराकडून सप्लाय केली जाते आणि ती सप्लाय केलेली दारू घराघरात पोहोचत आहे। त्यामुळे शासनाने याच्यावर कडक उपाय म्हणून देशी दारूचे दुकान 500 लोकांच्या प्रतिमागे गाव पातळीवर देण्यात यावं, जेणेकरून जसं गोव्याला काजूचं लिलाव होते, आपल्या महाराष्ट्रामध्ये कोशेरानाचं लिलाव होते, टेमरूंचं लिलाव होते, त्या पद्धतीनं लिलाव पद्धती तरी करावी, जेणेकरून हा उद्योग गाव पातळीवर जाईल आणि सगळ्यांची सोय उपलब्ध होईल। कोणताही तळीराम जाता येता नेरून पिऊन गेलेला तळीराम एका खेड्यावर जाताना तणगणून मरून पडण्यापेक्षा त्या गावामध्ये त्याला जर उपलब्ध झाली तर त्याची वाताहत होणार नाही।